प्रत्येकाला प्रत्येकाचा काहीतरी गावामध्ये अडथळे येत असल्यामुळं ते येऊ शकले नाही, तर आता आपण काय सांगावं त्यांना। आज आपल्याकडं बराच वेळ आपण या ठिकाणी त्यांची प्रतीक्षा पाहत होतो आणि आपल्याकडं ही सिस्टीम नाही। आम्ही बरेच ठिकाणी मॅची खेळतोय आणि मॅची खेळत असताना आम्हाला काही गोष्टी जाणवतात। आमच्या प्रत्येक ठिकाणी दोन दोन मॅची फायनलला गेले असल्यामुळं आम्हाला आमचे खेळाडू डिवाइड करता येत आहेत आणि करा गेल्यानंतर आमची अशी परिस्थिती होते की जेणेकरून आपले खेळाडू त्या ठिकाणी बॉलर नसतात, बॅट्समॅन नसतात। थँक यू। एक महत्त्वाचा निर्णय वर्णी आयोजकांचं बघा आता डीजे लावू नका। तर मॅच लावून मित्रांनो सुरुवात। महत्वाची मॅच, मेगा फायनलची मॅच या दोन्ही टीमच्या माध्यमातून। एका साईडला विजय इलेव्हन गोलेवाडी टीम आणि एका साईडला गाव दिवी भिल्लवडी टीम आपल्याला पाहायला मिळते। खऱ्या अर्थाने मी कौतुक करेल वर्णे आयोजकांचं, ज्याने ज्या टीम अत्तरगाव टीमला खऱ्या अर्थाने बाद केलंय। आतापर्यंत जर आपण पाहिला तर वेळेला किती महत्व असतं ते वर्णे आयोजकांनी मित्रांनो आपल्याला दाखवलं। त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी। आणि पुढील वाटचाल दिली ती गावदेवी भिलवडे टीमला फायनल खेळण्यासाठी, फायनल खेळण्यासाठी। चला मॅचला होईल सुरुवात। तीन षटकांचा सामना, पहिलाच बॉल अनिल हिरवा सामोरा फलंदाज। गोलंदाजी ट्रॅक वरती प्रल्हादला आपण पाहतोय। जो बड़ा पंच मारेगा वही सरपंच कहलाएगा। पहिलाच बॉल वरती अनिल हिरवा ठोकतोय 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 चौकार। झाले गाव दिवी भिल्लवडे टीम आपण मैदानावरती पाहतोय। पहिलाच बॉलला सामोरा गेला आणि पहिलाच बॉल वरती एक जबरदस्त चौकार ठोकलाय अनिलच्या बॅट मधन आलेला दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय मित्रांनो। जबरदस्त मॅच, मेगा फायनलची मॅच। या वेळेस मात्र उत्तर दिलंय गोलंदाज प्रल्हादने। तू करू शकतो तर मित्रा मी सुद्धा करू शकतो। तू मला चौकार ठोकू शकतो ना तर मी तुला डॉट बॉल सुद्धा टाकू शकतो हे मात्र प्रल्हादने दाखवलं आहे। या वेळेस बॅटला स्पर्श झालाय आणि एक महत्वाचा विकेट येथील तंबूच्या आसऱ्याला अनिलला परतावं लागेल। इथून मात्र तंबूच्या आसऱ्याला पहिलाच बॉल वरती ठोकला होता चौकार, तदनंतर डॉट बॉल आणि तदनंतर मात्र अगदी समोर बॉल टाकला, उसळी घेतली बॉलने आणि बॅटला स्पर्श झाला। विकेट किपरने कुठलीही चुकी नाही केली आणि महत्वाचा विकेट मात्र प्रल्हादने मिळवून दिलाय। एक गोल्डन विकेट, महत्वाचा विकेट अनिलला आपण बाद होताना पाहतोय। नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय, जगदीशला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये। पाहूया जगदीश कशा पद्धतीने आपल्या टीमला सहकार्य करेल, आपल्या टीमला किती दावा करेल हे सुद्धा पाहावं लागेल। परंतु एका साईडने आजच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थाने मोठ्या मोठ्या टीमला ज्याने परास्त केलंय, ज्या टीमने पाणी पाजले ती टीम म्हणजे विजय इलेव्हन गोलेवाडी टीम। शफल झालेत बॉलला मात्र लॉंग शॉट एरियामध्ये
तडकवण्यात यशस्वी ठरलेत आणि या बॉलवरती आलाय चौकार आणि चौकाराच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या 8 या आकड्यावरती पोहोचली। पहिले षटक मार्गस्थ आहे, अपील केली जाते, पंच सांगतात की फलंदाज नाबाद असेल, निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळते। पहिले षटक मार्गस्थ असताना पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता, तदनंतर अनिलचा विकेट आणि तदनंतर अजून एक चौकार म्हणजे 8 धावा दाव फलकावरती। पहिले षटक पुढे सरसावला होता, अष्टाप आउट टून खेळण्याचा प्रयत्न होता, बॉल आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये, एक निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळते। पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाअंती दाव फलकावरती धावा आपण पाहतोय, त्या एक गड्याच्या मोबदल्यामध्ये अवघ्या 8 धावा, 8 धावा फलकावरती आपण पाहतोय। चांगली सुरुवात म्हणावी लागेल प्रल्हादच्या माध्यमातून। मोहनला आपण पाहू शकाल जो पहिल्या दिवशी उपस्थित नव्हता, परंतु महत्त्वाच्या मॅचसाठी फायनलसाठी तो उपस्थित आहे, या मॅचसाठी त्याची हजेरी आहे। एक जबरदस्त फलंदाज आहे, या फलंदाजाच्या मनगटामध्ये खूप सारी ताकद आहे मित्रांनो, याला रोखावं लागेल, मोहनला रोखावं लागेल। एका साईडने गोलंदाजाचा विचार केला तर रघुनाथ ज्याने आजच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी केली। पुन्हा एकदा बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये, डॉट बॉलची सांगता, फक्त बॅट फिरवण्याचं कार्य झालं या बॉलवरती, निर्धाव बॉलची सांगता गोलंदाज रघुनाथच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। या क्षणाला मात्र चांगली गोलंदाजी, उत्तर नाहीये, अगदी ब्लॉक होलचा वापर, यॉर्कर बॉल पाहायला मिळाला, उत्तर नाहीये मित्रांनो। अपयश नावाच्या रोगाला रोखण्यासाठी आत्मविश्वास असणं गरजेचं असतं आणि तो आत्मविश्वास मात्र या क्षणाला या गोलंदाजाकडे पाहायला मिळतोय, रघुनाथकडे पाहायला मिळतोय। एक धाव ऍड होईल, 9 धावा फलकावरती। दुधारी तलवारचा वापर यशस्वीरित्या, चेंडू मात्र सीमापार, या बॉलवरती आलाय चौकार आणि चौकाराच्या बरोबरीने सांघिक धावसंख्या 13 या आकड्यावरती। जबरदस्त फटका पाहिला आपण। पुन्हा एकदा खोलवरचा टप्पा आहे, चांगली गोलंदाजी आहे, उत्तर नाहीये, निर्धाव बॉलची सांगता, धावसंख्या स्थिरावली जाईल, ती अवघी आणि अवघी 13 या अंकावरती। पहिला बॉल तेज तर्रार होता, त्यावरती रिवर्सचा फटका खेचला, परंतु या बॉलचा जर विचार केला तर अगदी धीम्या गतीने बुंद्यामध्ये बॉल फेकला आणि फलंदाजाला रोखण्यात मात्र यशस्वी ठरलेत रघुनाथ, एक गोलंदाज ज्यांनी जबरदस्त आतापर्यंत कामगिरी केली या मैदानावरती। याही क्षणाला अगदी फलंदाज इथून होईल बाद, पायचितच्या स्वरूपामध्ये आलेला एक विकेट, रघुनाथची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। जिथे पहिल्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या, त्यानंतर गोलंदाजी मार्कवरती आलेत रघुनाथ आणि काय जबरदस्त कामगिरी रघुनाथच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। तेरा धावा धाव फलकावरती आपण पाहू शकाल, दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये संकटामध्ये आहे टीम, परंतु एका साईडने जर विचार केला तर मोहन मैदानावरती आहे, परंतु त्याला स्ट्राईक मिळणं गरजेचं असेल, मोहनला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं असेल, नवीन फलंदाजाला ते कार्य करावं लागेल, एक धाव काढावी लागेल आणि मोहनला स्ट्राईक वरती आणावा लागेल, कारण मोहनच्या बॅटमध्ये ती क्षमता आहे, मनगटात ती क्षमता आहे, त्यासाठी त्याला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं असेल, कारण महत्त्वाचा सामना आहे, मेगा फायनलचा सामना आहे आणि मोहनला स्ट्राईक वरती आणणं गरजेचं असेल, परंतु विजय 11 गोलेवाडी टीम एक जबरदस्त कामगिरी करते, मोहनला मात्र नॉन स्ट्राईकला फक्त उभं ठेवण्याचं कार्य हे गोलंदाज क्षेत्ररक्षक करतात, त्यांचंही आपण करूयात कौतुक। या क्षणाला आडव्या बॅटने केलेला फटका, एक डाव या बॉलवरती येईल, दुसऱ्या डावीचा प्रयत्न आणि ते मात्र मोहनला परतावा लागेल, खराब निर्णय,
तू तू मै मै तू तू मै मै करता करता इथे मात्र मोहन बाद होतोय 14 या अंकावरती तिसरी विकेट बाद होईल मोहनच्या स्वरूपामध्ये। दोन षटकांचा खेल समाप्त झालाय। जबरदस्त गोलंदाजी आता आपण पाहतोय मैदानावरती। मेगा फायनलचा हा सामना आपण पाहतोय जिथे मात्र दोन षटकांचा खेल समाप्त झालाय आणि दोन षटकानंतर दाफलकावरती 14 धावा आहेत। अंतिम षटक असेल आणि या अंतिम षटकामध्ये मात्र मोठे फटके मारणे गरजेचे असेल। वा मस्त 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 वा चांगलं काम केलं। जबरदस्त गोलंदाजी सांगी कोट्यातलं मात्र अंतिम षटक प्रगतीपथावरती हाताळत असताना संदीपला पाहतोय आपण। जबरदस्त कामगिरी खऱ्या अर्थाने विजय 11 गोलेवाडी टीमची राहिले मित्रांनो। बीता हुआ वक्त गवाही दे ना दे पर आने वाला वक्त है ना सलामी जरूर देगा हे सांगत असताना विजय 11 गोलेवाडी टीम मात्र इथे संघर्ष करत असताना आपल्याला पाहायला मिळते। डावखुरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज। गोलंदाजी मार्कवरती संदीप आडव्या बॅटने केलेला फटका एक टप्पा अखेरीस चेंडूला कॅरी केलं जाते। चेंडू उचलणार फेकणार त्याच दरम्यान अवघी आणि अवघी एकच धाव मिळेल एकेरी धावीच्या बरोबरीने 15 धावा फलकावरती आपण पाहतोय। पंधरा धावा फलकावरती आहेत। पुन्हा एकदा आष्टिकच्या बाहेर चेंडू निर्धाव बॉलची सांगता पाहायला मिळते। मित्रांनो कुठला बॉल चौकार देऊन गेलाय कुठला बॉल षटकार देऊन गेलाय हे महत्वाचं नसतं। क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला कुठला बॉल भरपूर काही शिकून गेला हे महत्वाचं असतं। मित्रांनो ही फायनलची मॅच आहे याची आपण नोंद घ्यायची आहे। अत्तरगाव जर आला असेल तर याची आपण नोंद घ्यायची आहे। आपणास बाद केला आहे आयोजकांनी याची आपण नोंद घ्यायची आहे कारण तुमच्यासाठी मित्रांनो जवळजवळ एक तास वाया गेला आहे याची आपण सर्वप्रथम नोंद घ्यायची आहे। जाऊया पुन्हा मैदानाच्या दिशेने मित्रांनो। 19 धावा फलकावरती आपण पाहतोय। कर्जत असोसिएशनचे काही नियम आहेत मित्रांनो आदिवासी क्रिकेट असोसिएशन कर्जतचे काही नियम आहेत आणि त्या नियमानुसार आयोजकांनी जो निर्णय घेतलाय तो निर्णय मी तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे याची आपण नोंद घ्यायची आहे। फायनलचा सामना आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। चार धावीच्या मदतीने धावसंख्या पोहोचेल ती 23 या आकड्यावरती। 23 धावा फलकावरती गोलंदाजी ट्रॅकवरती संदीपला आपण पाहतोय। रिवाचा फटका खराब खरा फटका। मोठ्या मॅच मध्ये असे फटके खेळणं गरजेचं आहे का हे सुद्धा तुम्हाला विचार करावा लागेल। मोठी मॅच आहे या मोठ्या मॅच मध्ये तुम्ही असे फटके खेळतायत जिथे तुमची धावसंख्या 16 आहे परंतु इथे मात्र चेंडू जमिनीला आग लावत निघून चाललाय सीमारेषेपार। या बॉलवरती आलाय चौकार संघर्षाचा शंखनाद करणारा हा होता चौकार आणि स्वतःचं अस्तित्व अठरा बॉल मध्ये 28 धावीची गरज असेल। मी पुन्हा एकदा विनंती करेल की वर्णेगावचे पळसधरी गावचे किंवा गुंडगे गावचे कोणी ज्येष्ठ नागरिक असतील मान्यवर असतील त्या सर्वांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे। हे व्यासपीठ आपलं आहे ही स्पर्धा आपली आहे व्यासपीठावरती यायचं आहे आपलंही स्वागत असेल। खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय। या स्पर्धेचे मुख्य आयोजक जर पाहिले तर आपण शेखरदादा देशमुख आयोजित ही ट्रॉफी पाहतोय। आपण वर्णे गावच्या माध्यमातून ही स्पर्धा खेळवली जाते खूप चांगलं आयोजन नियोजन आपण पाहतोय। पहिलं सत्र मित्रांनो समाप्त झालंय आणि पहिल्या सत्राचा जर विचार केला ना तर 27 धावा दाफलकावरती आपण पाहतोय। अठ्ठावीस धावांचा लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आता मात्र
विजय इलेवन गोलेबारी टीम ला प्रयत्न करावे लागतील, कारण गाव दिवे भिलवडी टीम ची गोलंदाजी फळी खूप जबरदस्त आहे। सामना नक्कीच रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल याच्यात मात्र शंका नाहीये। सलामीची जोडी आता मात्र मैदानावरती आपण पाहतोय, प्रल्हादला आपण पाहतोय आणि त्याच्या समवेत प्रल्हाद आणि संदीपला आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये। महत्त्वाची मॅच, मेगा फायनलची मॅच, दोन्ही टीमला एकच सांगल मित्रांनो, अपयशाचं दुःख हदियापर्यंत जाऊ देऊ नका आणि यशाचा अहंकार आहे ना तुमच्या मेंदूपर्यंत पोहोचू देऊ नका। दोन्ही टीमला देऊयात आपण खूप साऱ्या शुभेच्छा, दोन्ही टीमच्या माध्यमातून चांगला खेळ पाहायला मिळाला आहे मित्रांनो। परिस्थितीला आहे ना कष्टाचं साकड घातलं की यशाचा नवस पूर्ण होतो, इथे मात्र या परिस्थितीला कुठली टीम कष्टाचं साकड घालणार आणि यशाचा नवस पूर्ण करणार हे सुद्धा पाहावं लागेल या महत्त्वाच्या मॅचमध्ये। गोलंदाजी ट्रॅकवरती पहिलं षटक हाताळण्यासाठी मौनला आपण पाहतोय, 28 धावा कराव्या लागतील विजय इलेवन गोलेबारी टीमला, पहिलाच बॉल गोलंदाज मोहनच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी, इथे मात्र आउट होता होता कदाचित बॅटला स्पर्श झाला असेल विकेट कीपरचं जर आपण पाहिलं तर मात्र असं वाटलं होतं की कुठेतरी बॅटला स्पर्श झाला होता, परंतु कॅच कॅरी करता आली नाही, चुकी किती महागात ठरेल हे सुद्धा पाहावं लागेल। कारण मित्रांनो मुजीबने ग्लेन मॅक्सिवलचा झेल सोडला आणि त्यानंतर ग्लेन मॅक्सिवलने 200 धावांची इनिंग साकारली, कुणालाही वाटलं नव्हतं मित्रांनो की ऑस्ट्रेलिया टीम जिंकेल, परंतु स्वतःवरती आत्मविश्वास ठेवून त्यानंतर मॅक्सिवलने त्या पद्धतीने इनिंग साकारली होती आणि त्याच पद्धतीने इनिंग साकारणार का प्रल्हाद हे सुद्धा पाहावं लागेल। या बॉलवरती आले सिंगल, अकाउंट चालू झालंय एकेरी दावेच्या मदतीने प्रल्हादने आपला अकाउंट चालू केलंय, विजय इलेवन गोलेबारी टीमने आपला अकाउंट चालू केलंय। आता मात्र संदीप या फलंदाजाने आज मात्र मोठे मोठे षटकार मारलेत, लांब लांब षटकार मारलेत आणि पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतील आणि इथे मात्र महत्वाचा विकेट होईल बाद, संदीपला मात्र परतावं लागतंय एक या धावसंख्येवरती। उंची आणि उंची घेतली, लांबी कमी होती, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आले, कुठली चुकी झाली नाहीये आणि पहिला विकेट मात्र मोहनने आपल्या टीमला मिळवून दिलाय। एक घातक जुडी इथे फोडण्यात यशस्वी ठरले ते मोहन, हे गोलंदाज मोहन लोते हे गोलंदाज यशस्वी ठरले, ज्यासाठी हे षटक मोहनकडे सोपवलं होतं ते कार्य मात्र आतापर्यंत मोहन करत असताना, आपल्या 28 धावांचा बचाव करत असताना मोहन आपण या मैदानावरती पाहतोय, संघर्ष करत असताना मोहन लोतीला आपण पाहतोय या मैदानावरती। पुन्हा एकदा जबरदस्त गोलंदाजी, उत्तर नाहीये मित्रांनो याही बॉलवरती, काय जबरदस्त गोलंदाजी आहे। परिस्थिती कशी आहे मित्रांनो हे महत्वाचं नसतं, तुमचा निर्धार किती ठाम आहे जिंकण्यासाठी हे महत्वाचं असतं। खेळामध्ये जर समोरच्याचा तुम्हाला अभ्यास असेल ना तर खेळामध्ये तुमचा पराभव कधी होत नसतो, तेच कार्य मौनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। गुटप्प्याचा बॉल त्यावर केलाय प्रहार, चेंडू होणार का सीमा बाहेर, परंतु तैनात आहे क्षेत्ररक्षक, फलंदाज अजून एक होईल इथून बाद, दोन बाद
आता मात्र 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 27 धावींची गरज असेल कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे दादांनो या कराव्यास लागतील परंतु प्रल्हाद मैदानामध्ये आहे आणि जोपर्यंत प्रल्हाद हा फलंदाज मैदानामध्ये असेल ना विजय 11 गोलेवाडी टीम या सामन्यामध्ये असेल मित्रांनो तर प्रल्हादला मैदानामध्ये थांबावं लागेल आणि त्यानंतर बॅटच्या मदतीने बॉलवरती प्रहार करावे लागेल कारण आज त्यांनी करून दाखवलं आहे या मॅच मध्ये सुद्धा त्याला करावं लागेल तुम्ही मागे काय केलं त्याला महत्व नसतं दादांनो तुम्ही आता आणि या क्षणाला काय करणार आहात त्याला महत्व आहे आता या क्षणाला मात्र ती इनिंग साकारावी लागेल मागच्या मॅच मध्ये खेळलेला इनिंग त्याला आठवावी लागेल आणि पुन्हा एकदा त्याच पद्धतीने प्रल्हादला फलंदाजी करावी लागेल कारण पहिल्या षटकामध्ये मोहन लोथीने अगदी विजय 11 गोलीबारी टीमला उद्ध्वस्त करण्याचं कार्य केलं जाऊया दुसऱ्या षटकामध्ये दिसते गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज प्रवीणला पाहतोय अकुटप्प्याचा बॉल त्यावरती प्रहार डेअरिंग करेगा तोडफोड करेगा सबकी जुबा पे जब तेरा नाम आएगा तभी तू क्रिकेट के मैदान का डॉन कहलाएगा जबरदस्त पटका इथे पहिल्याच बॉल वरती प्रहार चेंडू आउट या मॅच मध्ये आपलं अस्तित्व राखून राहील हे सांगणारा हा फटका होता प्रल्हादचा झेल सोडला आणि त्याची किंमत मात्र असता मोजावी लागते का हे सुद्धा पाहावं लागेल पहिल्याच बॉल वरती आलाय षटकार कटचा फटका जबरदस्त फटका जमिनीला आग लावत चेंडू निघून चाललाय सीमारेषेपलीकडे या बॉल वरती आलाय चौकार त्याला सांगा जबरदस्त फलंदाजी झेल सोडल्यानंतर आलेला एक षटकार आणि एक चौकार पाहायला मिळतोय मित्रांनो जखमी सिंहाचा आवाज हा खूप खतरनाक असतो मित्रांनो हे दाखवत असताना प्रल्हादला आपण या मैदानावरती पाहतोय जबरदस्त फटकेबाजी प्रल्हादच्या माध्यमातून इथे मात्र प्रवीण वरती प्रत्ययाला चढवला जातोय अडथळ पुन्हा एकदा जबरदस्त फटका अजून एक येईल या बॉल वरती आहे षट 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 षटकार काय फटकेबाजी आहे पद्धतीने आता मात्र हल्ला बोल फलंदाजी या मैदानावरती करत असताना प्रल्हाद पुन्हा एकदा आता मात्र संधी आहे सोनं करावी लागेल झेल 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 मात्र जमिनीला दान सन्माननीय आदरणीय माधुजी पाटील साहेबांचं इथे शुभ आगमन झालंय त्यांचंही करूयात आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत झेल नाही मित्रांनो तुम्ही जवळ जवळ हा मॅच सोडलाय मी तर म्हणेन जबरदस्त मैच नन्नी चिट्टी दाना लेकर दीवारों पे सोबार चढ़ती है चढ़कर गिरना गिरकर चढ़ना कई बार होता है मन का साहस रगों में विश्वास भरता आखिर उसकी मेहनत बेकार नहीं जाती और कोशिश करने वालों की कभी दादा हार नहीं होती हे संगत असताना प्रल्हाद लापण्या मैदानावरती पाहतोय काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते मेगा फायनलच्या मॅच मध्ये प्रल्हाद नावाचं वादळ मात्र या मैदानावरती घोंगावते एक डाव मेल एक डावीच्या बरोबरीने सांघिक डाव संख्या पोहोचेल ती आता
अठरा या अंकावरती अजूनही दहा धावीची गरज आहे. पहिल्या षटकाचा विचार केला तर मोहनने अवघी एक धाव खर्च केली होती. त्यानंतर मात्र प्रवीणवरती प्रति हल्ला झाला, सफल झालेत. इथे मात्र गोलंदाजावरती प्रति हल्ला पुन्हा एकदा झालाय. दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न होणार का? रनआउटची संधी आणि इथून कुठला विकेट बाद असेल हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल. ही धाव घेणं गरजेचं होतं का या मॅच मध्ये, हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह असेल. कारण तो प्रल्हादची बॅटिंग मैदानावरती जबरदस्त चालत होती. कुठेतरी चुकी झाले मित्रांनो महत्वाच्या मॅच मध्ये. प्रल्हाद परतलाय तंबूच्या आश्रयाला. काय खेळ आहे मित्रांनो, क्रिकेटचा रंग बदलणाऱ्या सरड्यांप्रमाणे हा खेळ मैदानावरती चाललाय मित्रांनो. प्रल्हाद जोपर्यंत मैदानावरती होता विजय इलेव्हन गोलेवाडी टीम फायनलचा मानकरी ठरेल प्रत्येकाला वाटत होत, परंतु नशिबाने साथ मात्र सोडली आणि रन आउटच्या स्वरूपामध्ये मात्र हा विकेट मिळालाय. कसाही मिळो विकेट मिळाला आहे. विकेटची गरज होती, ज्या विकेटची गरज होती तो विकेट आता मिळाला आहे. आता सहा बॉल आणि मित्रांनो इथून मात्र नऊ धावीची गरज असेल. सहा बॉल मध्ये नऊ धावा होणार का हे सुद्धा पाहावं लागेल. सहा बॉलची आपल्याला प्रतीक्षा करावी लागेल. सहा बॉलसाठी आपल्याला पाच ते सहा मिनिटाची प्रतीक्षा करावी लागेल. सहा मिनिटांसाठी आपल्याला भविष्यात जावं लागेल. प्रत्येक बॉल सांगून जाईल पडणारा की कुठल्या दिशेने, कुठल्या रोखीने आणि कुठल्या मार्गाने आज सामना जाईल याचं उत्तर मात्र देईल तो प्रत्येक पडणारा चेंडू. तर पाहूया सहा बॉल आणि मित्रांनो नऊ धावीची गरज. अनिल गोलंदाजी ट्रॅक वरती अनिल हिरवाला आपण पाहतोय. सहा बॉल मित्रांनो नऊ धावीची गरज. कंपल्सरी चेसिंग सामना, स्पर्धेचा नियम आहे. मेगा फायनलचा हा सामना. पुन्हा एकदा हलक्या हाताने कट केलाय चिंडूला. एक धाव तर पूर्ण केले. दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न होणार. खराब क्षेत्ररक्षण, दुसऱ्या धावीचा प्रयत्न. दोन धावा यशस्वी पूर्ण. खराब खराब फिल्डिंग दादा, हे चालणार नाहीये. महत्वाचा सामना आहे, तुम्हाला 100% योगदान द्यावं लागेल. जर जिंकायचं असेल तर छोट्या छोट्या चुका तुम्हाला पराभवाकडे घेऊन जातात. प्रत्येक चुकीला क्रिकेटमध्ये माफी नसते. जिथे एक धाव होऊ शकली असती तिथे दोन धावा झाल्या. आता उर्वरित समीकरण, पाच बॉल मध्ये सात धावीची गरज. अनिल हिरवाला आपण गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय. जबरदस्त मॅच, मेगा फायनलचा सामना, पैसा वसूल सामना. पुन्हा फटका तर फसला आहे का हे पाहावं लागेल. एक टपाखिरीस चेंडू कॅरी केलाय, चेंडू फेकलाय, परंतु चुकीच्या दिशेने चेंडू फेकी केले. जर का विकेट किपर कडे हा बॉल फेकला असता दादा तर काहीतरी वेगळं घडलं असतं. परंतु दर तरला क्रिकेट मध्ये महत्व नाहीये. दोन धावा ऍड होतील. चार बॉल, इथून पाच धावींची गरज. चार बॉल मध्ये पाच धावीची गरज आहे. जबरदस्त मॅच. चार बॉल मध्ये पाच धावीची गरज. डॉट बॉल, डॉट बॉल, डॉट बॉल. आता मात्र, आता मात्र अजूनही सामन्याला कलकणी देणारा बॉल असेल. तीन बॉल, पाच धावीची गरज. सामना मात्र जबरदस्त पाहायला मिळतोय इथून. सन्माननीय आदरणीय शेखरजी देशमुख यांचं इथे शुभागमन झालंय. त्यांचाही करूयात आपण मनपूर्वक हार्दिक हार्दिकाचं स्वागत. दोन बॉल आणि इथून मात्र कराव्या लागतील त्या पाच धावा. दोन बॉल मध्ये पाच धावीची गरज. काय जबरदस्त गोलंदाजी आपण अनिल हिरवाच्या माध्यमातून पाहतोय मित्रांनो. ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने स्पर्धा खेळवली जाते ते सन्माननीय आदरणीय शेखरदीप देशमुख इथे उपस्थित झाले. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर मुकीजी उघडा यांचंही स्वागत. कालूराम उघडा पळसदरी यांचंही मनपूर्वक स्वागत. कालूराम उघडा वर्णे यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. मधुकरजी देशमुख साहेब यांचंही करूयात आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यानंतर सन्माननीय आदरणीय सुनीलजी शिर्के साहेब यांचंही करूयात आपण हार्दिक स्वागत.
दोन बॉल मध्ये पाच त्यानंतर भाऊ उगड़ा साहेब त्यानंतर जयतुजी उगड़ा साहेब आणि गणेश जी देशमुख साहेब या सर्वांचं आपण करूयात मनपूर्वक हार्दिक स्वागत आणि जाऊयात मैदानाच्या दिशेने दोन बॉल आणि कराव्या लागतील त्या पाच धावा कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे पैसा वसूल मॅच दोन्ही टीमच्या माध्यमातून पाहायला मिळते गोलंदाजी ट्रॅकवरती अनिल हिवारा आपण पाहतोय या धावा रोखल्या जाणार की या धावा काढला जाणार विजय इलेवन गोलेवाडी टीमच्या माध्यमातून ज्यांचा आजचा दिवस खऱ्या अर्थाने त्यांचा राहिलाय अगू टप्प्याचा बॉल इथे मात्र बीट करण्यात यशस्वी ठरलेत आता मात्र एक बॉल आणि सहा धावीची गरज अगू टप्प्याचा बॉल होता खराब बॉल होता अगदी फाईन लेग क्षेत्रामध्ये या बॉलवरती प्रहार झाला असता परंतु दर्पण मॅचचं दर्पण काय असतं मोठ्या मॅचचं दर्पण काय असतं हे आपण पाहिलं मित्रांनो एका खराब बॉलवरती प्रहार होऊ शकला असता परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये आता मात्र एक बॉल आणि पाच धावीची गरज म्हणजे इथून तुम्हाला षटकार मारावा लागेल जर का गोलंदाजाने चुकी केली नाहीये वाईट बॉल टाकला नाहीये चला षटकार जर ठोकला तर पाचशे रुपयाचं पारितोषिक आलंय कालूराम उगडा पळसदरी यांच्या माध्यमातून हजार रुपयाचं पारितोषिक आलंय पाहूया एका बॉलवरती जर का षटकार ठोकला तर कालूराम उगडा यांच्याकडनं पाचशे रुपयाचं पारितोषिक एक बॉल आणि इथून पाच धावीची गरज पैसा वसूल मॅच दोन्ही टीम मात्र इथून आयसीयू मध्ये दाखल झालेत आणि इथून मात्र विजयी ठरतोय